अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दाबा ही घंटा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो भरपूर लोकांनी मिरची लागवड जी आहे ती मल्चिंग पेपरवर केली त्यानंतर वांगी लागवड आहे किंवा इतर दुसरी कोणती लागवड आहे तर लोकांनी मिरची मल्चिंग पेपरचा भरपूर वापर केला आहे तर मित्रांनो मल्चिंग पेपरचा नेमका फायदा काय बऱ्याच लोकांना माहिती नसतं की खरंच मल्चिंगचं मल्चिंग पेपरचा फायदा काय आहे आणि आपण फक्त दुसऱ्यांनी केला म्हणून आपण करतो किंवा मग समोरच्याने केलं आहे मग मी का नाही करायचं किंवा त्यांनी खर्च केला मग मी पण करतो तर अशी एक समजूत आपल्या लोकांची असते आणि दुसऱ्यांनी मल्चिंग पेपर आता केला म्हणून आपण पण करायचा तर हे थोडंसं चुकीचंच आहे कारण आपल्याला मल्चिंग पेपरचा जर फायदाच माहिती नसेल तर आपण मल्चिंग पेपर आथरूनसुद्धा काय फायदा आहे तर या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे मल्चिंग पेपरचे प्रकार किती आहेत तर मल्चिंग पेपरचे भरपूर प्रकार आहेत त्यामध्ये तुम्हाला पांढरा आहे ब्लॅक आहे त्यानंतर ब्ल्यू आहे येलो आहे अशा कलरमध्ये तुम्हाला मल्चिंग पेपर भेटतात त्यानंतर त्यांची जी साईज असते ती मायक्रॉन्स असते किंवा मग तुम्हाला पाहिजे असेल तर पंचवीस मायक्रॉन्सची आहे तीस मायक्रॉनची आहे पस्तीस मायक्रॉनची आहे आणि तुम्हाला ज्या लेव ज्या मेजरमेंटमध्ये पाहिजेत त्या साईजमध्ये तुम्हाला ती मिळते काही फारशी काही महागडी नसते फार तर एक साधारणतः एक हजार मीटर आणि चार फूट आडवी अशी जवळपास काहीतरी माझ्यामध्ये शंभर मीटरची एक पट्टी साधारणतः बाराशे रुपयेपर्यंत येते असंच काहीतरी आहे मला वाटतं एक हजार मीटर की शंभर मीटर असं काहीतरी आहे चला ठीक आहे रेट मी तुम्हाला नंतर फिक्स करून सांगतो कारण माझ्या लक्षात नाही की नेमकं जो रेट आहे बाराशे रुपये एका पट्टीचा तो शंभर मीटरचा आहे की हजार मीटरचा आहे माझ्या मते हो शंभर मीटरचा चार फुटी चार फुटी किंवा मग पाच फुटी हा बाराशे रुपयाची पट्टी मिळते <coughs> तर साधारणतः जो खर्च आहे तो अशा पद्धतीने आहे त्यानंतर मायक्रोनची साईज जर तुम्हाला सांगितली जे पंचवीस तीस बत्तीस पस्तीस चाळीसपर्यंत आहे तर या मायक्रोनचा पेपर तुम्ही जितका वापराल तितका चांगला आहे त्यानंतर मायक मल्चिंग uh, पेपरचा फायदा काय तर मल्चिंग पेपर तुम्ही आतरवता त्यानंतर लागवड करता मिरची असो किंवा मग वांगी असो किंवा इतर भाजीपाला कोणताही असो तर त्यावर मल्चिंग पेपरचा तुम्ही वापर करता तर मल्चिंग पेपरचा पहिला फायदा असा आहे की तुम्हाला त्या म मल्चिंग पेपरच्या खाली किंवा मग साईडला कुठेही गवत उगत नाही आणि त्यामुळे तुमचं जवळपास म मल, मल्चिंग पेपरमुळे भरपूर खर्च हा खुरपणीचा वाचतो त्यानंतर आळवणी त्यानंतर इतर दुसरं काही समजा तुम्हाला दुसरं काही अजून करायचं असेल आणि तण जर त्यात होणार असेल तर ते तण ते होत नाही त्यानंतर मल्चिंग पेपरमध्ये तुम्ही तेच पीक घेऊ शकता त्याबरोबर तुम्हाला दुसरं कोणतं जरी पीक घ्यायचं असेल तरी तुम्ही मल्चिंगला होल करून ते घेऊ शकता त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की म्हणजे तुम्हाला औषध फवारणीच्या वेळेस जास्त औषध लागत नाही कारण जिथे झाडं आहे तिथेच तुम्ही ते स्प्रे करणार आहात त्यानंतर मल्चिंग पेपर नसल्यामुळे आपण काय होतं की मल्चिंग पेपर जर नसेल तर औषधाचा पंप जो आहे तो आपल्याला कंटिन्यू चालू ठेवा लागतो आणि गोल गोल फेरावा लागतो मल्चिंग पेपर असल्यामुळे काय की जितकं औषध तुम्हाला गरजेचं आहे तितकाच औषध लागत। ते लागतं आणि त्यामुळे औषधाची बचत होते त्यानंतर तिसरा फायदा असा आहे की उन्हाळ्यामध्ये मल्चिंग पेपरमुळे टेम्परेचरला क टेम्परेचर कंट्रोल होण्यासाठी भरपूर मदत होते मल्चिंग पेपरची कारण जी काही मल्चिंग पेपर असतात ती पांढरी असतात आणि पांढऱ्या कलरचं एक गुण आहे तो म्हणजे हीट ॲब्झॉर्ब करायचा आणि हीट ॲब्झॉर्ब ते पेपरने केल्यामुळे जी काही हीट आहे ती टोटल प्लॅस्टिकमध्ये जाते आणि तुमचं जे काही झाड आहे तर ते नॉर्मली थोडंसं टेम्परेचर कंट्रोल करतं आणि त्यामुळे जी काही फुलगळं आहे ती तुमची फार कमी होते किंवा मग थोडीफार तरी कमी होतेच कारण पेपरमुळे जी काही हिट आहे ती ॲब्झॉर्ब केली जाते तर मित्रांनो हे असे काही बरेच फायदे मल्चिंग पेपरचे आहेत तर मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मल्चिंग पेपर खरंच महत्त्वाचं आहे का तर यावरही आपण बोलूच पण पहिल्यांदा ही जी व्हिडिओ आहे ती आपण फक्त मल्चिंग पेपरचा काय फायदा आहे तर यावरच आहे आणि अजून विशेष म्हणजे मला भरपूर लोकांच्या मुलाखती घ्यायच्यात की ज्यांनी मल्चिंग पेपर्स केले आणि मल्चिंग पेपर खरं तर का वापरायचा तर यावरही अजून माहिती गोळा करतोच आहे तर जितके काही फायदे मला माहिती होते ते मी तुम्हाला सांगितलेत जर व्हिडिओ आवडले असेल तर मग प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून काही व्हिडिओज येणार आहेत ते म्हणजे बहुधा बरेच व्हिडिओज जे आहेत ते मल्चिंग पेपरवरच असणार आहेत कारण मल्चिंग पेपरसुद्धा खूप टर्निंग पॉईंट आहे मिरचीचा आणि त्यामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी काही लक्ष देतात त्यानंतर आपली जे काही गैरसमज आहेत तर ते सुद्धा बदलतात